नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी भूगोल या विषयामधील चौथा पाठ हवामान याचा स्वाद आहे पाहणार होतो। चला व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात प्रश्न पहिला आहे, खालील प्रत्येक कोष्टकात योग्य ठिकाणी लिहा। तर इथं प्रदेश दिले आहे, जास्त पावसाचे कोणते प्रदेश आहे, मध्यम पावसाचे कोणते प्रदेश आहे आणि कमी पावसाचे कोणते प्रदेश आहे भारत आणि ब्राझील या देशामध्ये। तर जास्त पावसाचे प्रदेश आहे भारतात पश्चिम घाट, पूर्व हिमालय आणि गोवा, पूर्व महाराष्ट्र। मध्यम पावसाचे भारतात स्थान आहेत पश्चिम बंगाल, पश्चिम आंध्र प्रदेश। त्याच्यानंतर कमी पावसाचे आहे बिहार, राजस्थान, पश्चिम भाग, गुजरात। त्यानंतर ब्राझीलमध्ये जास्त पावसाचे ठिकाण आहे ॲमेझॉनास, रिओ ग्रांडे दो सुल। आणि मध्यम पावसाचे आहेत सांता कंटारिया, रोराईमा। आणि कमी पावसाचे आहेत टॉक्टिन्स, पर्नाब्युको, अलागवास, परैबा, रिओ ग्रांडे दो नॉर्ते। त्याच्यानंतर प्रश्न दुसरा आहे, चुकी बरोबर ते लिहा व चुकीचे विधान दुरुस्त करून लिहा। पुढील विधान चुके का बरोबर ते लिहायचं किंवा लिहायचं आणि जर चुकीचं असेल तर दुरुस्त करून लिहायचं। तर पहिलं आहे, ब्राझील देश विश्वरुतार आहे, याचा फार मोठा परिणाम ब्राझीलच्या हवामानावर होतो। तर हे विधान बरोबर आहे, त्याच्यामुळे याच्यात काही दुरुस्त नाही। त्याच्यानंतर दोन नंबरचं आहे, भारत व ब्राझील या दोनही देशात एकाच वेळी सामान ऋतू असतात, तर हे विधान चूक आहे। तर त्याची दुरुस्ती आहे, ब्राझील व भारत या दोनही देशात एकाच वेळी सामान ऋतू असू शकत नाही। तीन नंबरचा आहे, भारतामध्ये वारंवार उष्णकटिबंधीय वादळे होतात, तर हे विधान बरोबर आहे। चौथं आहे, ब्राझील देशात नैऋत्य मोसमी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो, तर हे विधान आहे चूक। दुरुस्त विधान आहे, ब्राझील देशात आग्नेय व ईशान्य दिशेकडून येणाऱ्या पूर्वीय व्यापारी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो। त्याच्यानंतर प्रश्न तिसरा आहे, भौगोलिक कारणे लिहा। तर भौगोलिक कारणे लिहायमध्ये पहिलं आहे, ब्राझील देशातील उच्चभूमीच्या ईशान्य भागात अतिशय कमी पाऊस पडतो। तर उत्तर आहे, दक्षिण महासागराकडून आग्नेय व ईशान्य दिशेत वाहणारे बाष्पयुक्त व्यापारी वारे ब्राझीलच्या उच्चभूमीद्वारे अडवले जातात। हे वारे ब्राझीलच्या उच्चभूमीला अनुसरून उंचावर वाहत जातात। अधिक उंचीवरील थंड हवेमुळे सांद्रीभवन क्रिया घडून येते व ब्राझीलच्या उच्चभूमीच्या प्रदेशात प्रतिरोध पर्जन्य पडतो। ब्राझील उच्चभूमीच्या वाऱ्याकडील बाजूवर जास्त पर्जन्य पडते, परंतु विरुद्ध बाजूस पोहोचणाऱ्या ढगामध्ये बाष्पाचे प्रमाण अत्यल्प असते, त्यामुळे तेथे पावसाचे प्रमाण कमी होते व पर्जन्यछायेचा प्रदेश निर्माण होतो। अशा प्रकारे ब्राझील देशातील उच्चभूमीच्या भागात ईशान्य भागात पाऊस अतिशय कमी पडतो। त्याच्यानंतर भौगोलिक कारणे लिहायमध्ये दोन नंबरचा आहे, ब्राझीलमध्ये नियमित हिमवर्षा होत नाही। तर कारण आहे, ब्राझील हा उष्णकटिबंधीय देश आहे, ब्राझीलचा अक्षरुत्तीय विस्तार जास्त असून तो ते समशीतोष्ण असे विविध प्रकारचे हवामान आढळते। त्यानंतर ब्राझीलचे वार्षिक सरासरी तापमान 18 अंश सेल्सिअस ते 28 अंश सेल्सिअस इतके असते, म्हणजेच हिमवृष्टी होणे इतके तापमान ते येथे आढळत नाही। काही वेळेस दक्षिण ध्रुवीय वाऱ्यामुळे ब्राझीलमध्ये हिमवृष्टी होते, परंतु ही घटना अकस्मितपणे व क्वचितच घडते। यावरून असे म्हणता येईल की ब्राझीलमध्ये नियमित हिमवर्ष होत नाही। त्याच्यानंतर भौगोलिक कारणे लिहायमध्ये तिसरा आहे, भारतात अभिसरण प्रकारचा पाऊस पडतो। तर कारण, विषुववृत्तीय प्रदेशात जास्त तापमानामुळे अभिसरण पर्जन्यास पोषक स्थिती तयार होते। अभिसरण पाऊस प्रामुख्याने विषुववृत्तीय भूभागांवर पडतो। विषुववृत्तीय प्रदेशात जास्त तापमानामुळे बाष्पीभवन झालेली हवा हलकी होते व वर जाते। उंचावर या हवेची बाष्प धारण क्षमता कमी असते, शिवाय उंचीवरील थंड हवेमुळे सांद्रीभवन क्रिया घडून अभिसरण पाऊस पडतो। परंतु भारत देशाचे स्थान विषुववृत्ताजवळ नाही, त्यामुळे भारतात अभिसरण प्रकारचा पाऊस कमी प्रमाणात पडतो। त्याच्यानंतर भौगोलिक कारणे लिहायमध्ये चौथा आहे, ब्राझीलमध्ये उष्णकटिबंधीय वादळे कमी प्रमाणात होतात। तर ब्राझीलच्या किनारी भागात विषुववृत्ताजवळ सर्वसाधारणपणे तापमानात फारसा फरक पडत नाही। या प्रदेशात वाऱ्यांचे सातत्याने ऊर्ध्व दिशेने वळण होते। या प्रदेशातील आंतर उष्णकटिबंध एकत्रीकरण विभाग क्षीण स्वरूपाचा असल्यामुळे आवर्त निर्माण होत नाही, त्यामुळे ब्राझीलमध्ये उष्णकटिबंधीय वादळे कमी प्रमाणात होतात। त्याच्यानंतर पुढे आहे मित्रांनो, भौगोलिक कारणालयामध्ये पाचवा आहे, मेनॉस शहराच्या तापमानाच्या कक्षेत वर्षभरात खूप मोठा बदल होत नाही। तर कारण, मेनॉस शहराचे स्थान विषुववृत्ताजवळ आहे, या शहरात जवळजवळ वर्षभर सूर्यकिरणे लंबरूप पडतात।
परिणामी मॅनॉस शहराच्या वार्षिक किमान तापमानात व कमाल तापमानात विशेष बदल होत नाही, म्हणून मॅनॉस शहराच्या तापमान कक्षेत वर्षभरात खूप मोठा बदल होत नाही. त्याच्यानंतर भौगोलिक कारणिलयामध्ये शेवटचा आहे 6वं, ईशान्य मान्सून वाऱ्यामुळे भारतात पाऊस पडतो. तर कारण भारतात प्रामुख्याने नैऋत्य मोसमी वाऱ्यामुळे पाऊस पडतो. नैऋत्य मोसमी वारे भारताच्या दक्षिण भागातून भारतात प्रवेश करतात व टप्प्याटप्प्याने उत्तरेकडे वाहत जातात. भारताच्या मुख्य भूमीवरून वाहणारे नैऋत्य मोसमी वारे हिमालयाच्या शिवालिक व हिमाचल पर्वत रांगाद्वारे अडवले जातात व तेथून हे वारे परत हिंदी महासागराकडे मागे फिरतात. ईशान्य दिशेकडून वाहणाऱ्या या ईशान्य मान्सून वाऱ्यामुळे भारताच्या द्वीपकल्पीय भागात पुन्हा मान्सून परतीचा पाऊस पडतो. अशा प्रकारे ईशान्य मान्सून वाऱ्यामुळे भारतात पाऊस पडतो. त्याच्यानंतर प्रश्न 4 आहे, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. तर त्याच्यामध्ये पहिला आहे, भारतात दक्षिणेकडून उत्तरेकडे भारतीय हवामानात कोणते बदल होत जातात, थोडक्यात सांगा. तर भारतात दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना तापमानात घट होत जाते. उदाहरणार्थ दक्षिणेकडील द्वीपकल्पीय प्रदेशातील बहुतांश भागात सरासरी तापमान 25° सेल्सिअस ते 30° सेल्सिअस असते. याउलट उत्तरेकडील पर्वतीय प्रदेशातील बहुतांश भागात सरासरी तापमान 5° सेल्सिअस ते 10° सेल्सिअस असते. भारतात दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना पर्जन्यमानातही घट होत जाते. उदाहरणार्थ दक्षिणेकडील चेन्नई या ठिकाणी नोव्हेंबर महिन्यातील सर्वाधिक पर्जन्याचे प्रमाण सुमारे 410 मिमी असते. याउलट उत्तरेकडील दिल्ली या ठिकाणी ऑगस्ट महिन्यातील सर्वाधिक पर्जन्याचे प्रमाण सुमारे 250 मिमी असते. त्याच्यानंतर थोडक्यात उत्तर लिहिल्यामध्ये 2 नंबरचा आहे, भारताच्या हवामानातील हिंदी महासागर हिमालयाचे महत्त्व थोडक्यात सांगा. तर एक हिंदी महासागराच्या हिंदी महासागराचा व हिमालय पर्वताचा भारतातील भारतीय हवामान व मान्सून निर्मितीवर मोठा प्रभाव पडतो. 2, पंजाबच्या मैदानी प्रदेशात व राजस्थानच्या थरच्या वाळवंटात उष्ण हवामान असते, त्यामुळे या प्रदेशात उन्हाळ्याच्या सुरुवातीला कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो. 3, हिंदी महासागरावर तुलनेने अधिक दाबाची हवा असल्यामुळे हिंदी महासागरातील जास्त दाबाच्या पट्ट्याकडून भारताच्या मुख्य भूमीकडे नित्य दिशेकडून वारे वाहू लागतात. 4, नैऋत्य मोसमी वारे बाष्पयुक्त असतात व या वाऱ्यामुळे भारतात पाऊस पडतो. 5, हिमालयाकडून उत्तरेकडे येणारे अतिथंड वारे अडवले जातात, त्यामुळे भारतातील उत्तरेकडील भागाचा अतिथंड वाऱ्यापासून बचाव होतो. 6, भारताच्या मुख्य भूमीवरून वाहणारे नैऋत्य मोसमी वारेही हिमालयाच्या शिवालिक व हिमाचल पर्वत रांगाद्वारे अडवले जातात. 7, नैऋत्य दिशेकडून वाहणारे शिवालिक व हिमाचल रांगाच्या ठिकाणी दिशा बदलतात व तिथून वारे परत हिंदी महासागराकडे ईशान्य दिशेकडून मागे फिरतात. 8, ईशान्य दिशेकडून वाहणाऱ्या या ईशान्य मान्सून वाऱ्यामुळेही भारताच्या द्वीपकल्पीय भागात पुन्हा मान्सून परतीचा पाऊस पडतो. त्याच्यानंतर पुढे आहे 3रं, खाली प्रश्नांची उत्तर लिहिल्यामध्ये 3 नंबरचा आहे, ब्राझीलच्या हवामानावर परिणाम करणारे घटक कोणते. तर 1, ब्राझीलच्या हवामानावर विषुववृत्तीय सान्निध्य, ब्राझीलची उच्चभूमी, अजस्र कडा इत्यादी घटक परिणाम करतात. 2, विषुववृत्ताच्या सान्निध्यामुळे ब्राझीलच्या उत्तरेकडील भागात तुलनेने अधिक तापमान आढळते, याउलट ब्राझीलच्या दक्षिणेकडील भागात तुलनेने कमी तापमान आढळते. 3, ब्राझीलमधील उत्तरेकडील ॲमेझॉनच्या खोऱ्यात सरासरी तापमान सुमारे 25° सेल्सिअस ते 28° सेल्सिअस आढळते, या भागात उष्ण दमट व रोगट स्वरूपाचे हवामान आढळते. 4, ब्राझीलमधील ॲमेझॉनच्या खोऱ्यात सुमारे वार्षिक सरासरी 2000 मिमी तर पूर्व किनार पट्ट्यावर वार्षिक सरासरी 1000 ते 1200 मिमी पर्जन्य पडते. 5, ब्राझीलच्या उच्चभूमीच्या भागात तुलनेने कमी तापमान आढळते, उच्चभूमीच्या भागात पर्जन्याचे प्रमाणही मध्यम स्वरूपाचे असते. 6, अटलांटिक महासागरावरून आग्नेय व ईशान्य दिशेने येणारे व्यापारी वारे अजस्र काड्यामुळे अडवले जातात, त्यामुळे ब्राझीलच्या अजस्र काड्याजवळ किनारी भागात प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. 7, ब्राझीलच्या उच्चभूमीच्या पलीकडे या वाऱ्यांचा प्रभाव कमी होतो. 8, ब्राझीलच्या ईशान्य भागात अत्यल्प पाऊस पडतो व तेथे तापमान तुलनेने अधिक असते. हा प्रदेश पर्जन्य छायाचा प्रदेश किंवा अवर्षण चतुष्कोन म्हणून ओळखला जातो. त्याच्यानंतर खाली प्रश्नांची उत्तरे लिहिल्यामध्ये 4 नंबरचा आणि शेवटचा आहे, भारत आणि ब्राझील या देशामधील हवामानाची तुलना करा. भारत आणि ब्राझील या देशातील हवामानाची फरक पुढीलप्रमाणे आहे. भारतात मान्सून प्रकारचे हवामान आढळते, याउलट ब्राझील देशात उष्ण कटिबंधीय स्वरूपाचे हवामान आढळते.
सर्वसाधारणपणे भारताच्या दक्षिण भागात तुलनेने जास्त तापमान व उत्तर भागात तुलनेने कमी तापमान आढळते. याउलट ब्राझील देशाच्या उत्तर भागात तुलनेने जास्त तापमान व दक्षिण भागात तुलनेने कमी तापमान आढळते. सर्वसाधारणपणे भारताच्या दक्षिण भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने अधिक व उत्तर भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने कमी आढळते. याउलट ब्राझीलच्या उत्तर भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने अधिक व दक्षिण भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने कमी आढळते. सर्वसाधारणपणे भारताच्या किनारपट्टीच्या प्रदेशात उष्ण व दमट हवामान आढळते. याउलट ब्राझीलच्या पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात तुलनेने सौम्य व समशीतोष्ण हवामान आढळते. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये भूगोल या विषयामधील चौथा पाठ जो आहे हवामान याचा स्वाध्याय पाहिला आहे. तर पुढील व्हिडिओमध्ये आपण नैसर्गिक वनस्पती आणि प्राणी हा जो पाचवा धडा आहे त्याचा स्वाध्याय पाहू.